नमस्कार, आज मी दोन प्रकारचे कार्ले दाखवत आहे। यापूर्वी पण मी दोन प्रकारची कार्ले अपलोड केलेली आहे। आज डाळ घालून, चण्याची डाळ घालून दाखवत आहे, आणि एक आहे गोड कार्लं, जे शक्यतो मला वाटतं सगळ्यांच्याच घरी बनतं, पण त्याच्यात मी मिरचीचा वापर केला आहे। तुम्ही पाहिजे तर मसाल्याचाही वापर करू शकता। दोन कार्ली घेतली आहे, ती पातळ स्लाइस करून चिरून घेतली आहे। त्याच्यात मीठ टाकून मी वाफून घेणार आहे। दोन शिट्ट्यात कार्ले वाफून जातात। मध्यम गॅस, छोटा आहे माझा कुकर, त्याच्यामुळं मी मध्यम गॅसवरती ठेवून दोन शिट्ट्या घेणार आहे। तुमचा कुकर ज्याप्रमाणे असेल तसं तुम्ही करावे, नाही तर कढईमध्ये वाफून घ्यावे। दोन शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ काढून घेत आहे। आणि कार्ले शिजले की नाही ते दाखवत आहे। कार्ले मऊ झाले आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी एक चाळणीत काढून त्याच्यावरती पाणी टाकून दाबून घेणार आहे, धुवून घेणार आहे ते, म्हणजे त्याचा कडसरपणा कमी होऊन जाईल। आणि आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे। आणि कार्ली तुम्हाला पाहिजे तेवढा कुट्टा घालू, शेंगदाण्याचं कूट घालू शकता। ज्या प्रमाणात घालान त्याचा अर्ध गूळ घ्यायचं आहे, आणि दोन चमचे तुम्हाला चिंचेचा गूळ घालायचा आहे त्याच्यात। तर मी तेलाचं ह्याच्यात मध्यमच प्रमाण असतं, खूप जास्त नसतं किंवा खूप कमी नाही। एक भाजीचा चमचा तेल घालून घेतलं आहे, जिरी घालून घेतली आहे, हिंग घालून घेतलं आहे, हळद घातली आहे। हळद घातल्यावरती कारल्याचे तुकडे टाकून मिरची टाकली आहे। मिरची जळण म्हणून मी पहिल्यांदा कारल्याचे तुकडे घालून घेतले, आणि मसाला सगळा कारल्यांचे तुकडे लागावा म्हणून परतत आहे। मीठ पहिलं टाकलं तरी आपलं धुवून गेल्यामुळे थोडं मीठ कमी राहणार आहे, त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यावे। आणि चिंचेचा कोळ तुम्ही पाहताय, माझ्या ह्याच्यात गूळ आहे चिंचेच्या कोळमध्ये, आणि माझं कारले पण कमी आहेत, दोनच कारली आहेत, त्या प्रमाणात मी चिंचेचा कोळ टाकला आहे। ही भाजी साधारण आंबट गोड असते। इथं मी मिरचीचा वापर केला आहे, तिथं तुम्ही मसाल्याचाही वापर करू शकता। आणि आपला हा मसाला सगळ्या कारल्याच्या तुकड्याला लागला गेला पाहिजे, म्हणजे कारल्याला छान चव येते। आता गूळ मी टाकून घेत आहे, पहिल्यांदा तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। गुळाचे खडे बारीकच ठेवायचे, नाही तर गूळ कुटून घ्यावा, म्हणजे बारीक करून घ्यावा, नाही तर खिसून घ्यावा, म्हणजे खडे पटकिनी विरघळतात। जास्त वेळ गूळ ठेवल्यास वातडपणा भाजीला येतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा बारीक गॅसवरती आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। एक दोन मिनटाच्या वरती गॅसवरती ही भाजी ठेवायची नाही आहे। आपली भाजी तयार आहे, फक्त एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लगेचच आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, गॅसवरती जास्त वेळ ठेवू नये। मी काढून सॉफ केली आहे। आता आपलं गोड कारलं झालं आहे। आता मी डाळ, हरभऱ्याच्या डाळचं कारलं दाखवत आहे। त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली आहे। चण्याची डाळ तुम्ही रेडीमेड पण आणू शकता, पण मी घरी तळून करत असते, तर तुम्हाला मी रेडीमेड डाळवरतीच दाखवते। थोडीशी एक वाटीभर मी डाळ घेतली त्यासाठी। आता दोन कारली किसून घेतली आहे, त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि लिंबू पिळत आहे। कारली मी धुवून घेतली होती, त्याला सगळं काढून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कमीत कमी 10-15 मिनटं तसंच सोडून द्यायचं आहे। 10-15 मिनटांनी त्याच्यावरती पाणी टाकून आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे। तुम्ही चाळणीवरती पण हे करू शकता, ते धुवू शकता, पण चाळणीतून पडून जाईन। आता कढई ठेवली आहे तापवायला, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं ह्याच्यात किंचित जास्तच ठेवलं आहे मी,
कारण आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे. शेकून म्हणजे त्याला कडकपणा येईपर्यंत आपल्याला शेकायचं आहे. तो आता कारल्याचं किस मी परतत आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे, खूप कमी ठेवायचा नाही आहे. आपल्या मध्यम आजवरती आपल्याला सतत हलवत आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे. रिकामी कडे सोडू नये, म्हणजे हलवत राहावं कंटिन्यू, म्हणजे एकसारखे शेकले जाईन. तुम्ही कलर पाहू शकताय की आपलं जसं आपण तळल्यावरती चॉकलेटी कलर येतो त्याप्रमाणे आपल्याला, आणि तेल पण सुटलं आहे म्हणजे आपलं झालेलं आहे. आता ते शेंगदाण्याचा कूट जो ओबडधोबड केलेला आहे आणि चण्याची आहे क्रिस्पी डाळ ती टाकलेली आहे. हळद, मिरची आणि धणा पावडर टाकून घेतली आहे. आता मीठ टाकायचं आहे, हिंग टाकलं आहे आणि थोडी पिठी साखर, 1 ते 1.5 चमचा मी पिठी साखर टाकले. गॅस बंद केलेला आहे, गॅस बंद केल्यानंतर मी मिक्स केलं आहे आणि आपली डाळ सर्व करण्यासाठी तयार झाली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.